विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहीले उजड़ हो उजड़ी राहीले विठला माया बापा उजड़ी राहीले उजड़ हो निवृत्ति सोपान मुक्ता बाई निवृत्ति सोपान निवृत्ति सोपान मुक्ता बाई मुक्ता बाई मुक्ता बाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी विठ्ठला तुलसी हार गा, कासे पीता मरे, तुलसी हार गा, कासे पीता मरे।
Apolia, Apolia, Apolia.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गाये नाचे उडे आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परती गाये नाचे उडे आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने
तुका म्हणे आता पुल्या सायासी अम्मा जगदीशे सांभाळावी. गायनाचे उडे आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागतिरिष्टन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरंगा गुरुप्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आधार दही आपुले सौभाळून या भले वरी बैसो पावले. श्रीगुरूंची जयांची केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. येच बंधू श्रीचरण श्रीगुरूंची. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणी. गायनाचे उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने. विठ्ठल 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 विठ्ठल. आज आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र नगरी आपली भयाने या पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये गुरुनाम गुरुवरीय आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महान तपुनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर शांती ब्रह्म स्वानंद सुखनिवासी श्री कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केरळ सर्व ग्रामस्थानी परिसरातील सर्व भक्तगण मंडळींनी या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाथा भजन हरिपाठ हरि कीर्तन हरि जागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमात जमलेले सर्व गुणीजन अगदी गंधर्वासारखे गायनाचार्य इंद्रासारखे मृदंग महर्षी तुम्ही सर्व परीक्षितेसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी अभंग जगद्गुरु तुकोबारायणचा चार चरणाचा सरळपंथी आणि सर्वांच्या पाठांतरातला हा अभंग पाठ नाही असा वार कधीच म्हणायचा नाही हे का नाही. आणि हे बी अभंग पाठ नाही म्हणल्यावर मग बोला पुंडलिक म्हणलेलंच बरं राहील हे का नाही. ते बऱ्या ठिकाणी म्हणतात आता तुम्हाला म्हणायची गरज नाही कारण आज जे हे ह्यांना गायक मंडळी म्हणणं सुद्धा हे त्या गायन शब्दाचा अपमान आहे आमच्यासारख्याने. ह्यांना गायनाच्या पलीकडे पोहोचलेले सर्वजण महाराज हे आता आमचे निळोबा महाराज म्हणजे संगीतातले भीष्माचार्य आहेत ते एकदम संगीतातले भीष्माचार्य रविदास बाबा आमचे त्याचबरोबर आमचे गोकुळाबा आणि मृदंगाचे महामेरू आमचे सचिन महाराज. आज जर इंटरनॅशनल स्पर्धा जर ठेवल्या आणि ह्या चौघा जणांना तिथं जर नेलं तर आफ्रिकेपर्यंत हेच ना ह्यांचाच पहिला नंबर येईल हे 100% गॅरंटी हे 100%. पण ते कसं ह्याच्यातले दर्दी असावं लागतात गर्दी कामाची. एवढा जीव तोडून त्यांनी देश गायला पण देशी पेणारला काय कळत देसाड पेणाराला देशी देश काय कळत. ही जी ताकद आहे महाराज ह्यांनी अख्खं आयुष्य घातलंय ना बाबा याच्यामध्ये तेव्हा असा सुवर लागतो. आमच्यासारख्याने त्यांचं वर्णन करणं म्हणजे त्यांच्या नावाचा खरंच अपमान आहे तो. विठ्ठल 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 एकदम भजनानंदी भजन सम्राट सुद्धा शब्द ह्याला शब्दाच्या पलीकडले हे सर्व माऊलीसाठी या ठिकाणी आलेले हरिभक्त आमचे बापू तुमच्या चरणावर साष्टांग नमस्कार. आमच्या हरिभक्त परायण यशोदा अक्का यांच्याही चरणावर प्रणिपात येऊन गेल्या ते असं समजलं. विठ्ठल 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 एवढा सोपा साधा सरळ अभंग तुकोबारायणचा. महाराज अभंगाद्वारे सुखप्राप्तीचा एक मार्ग स्वतःला प्राप्त झालेला जगाला मार्गदर्शन करतात. जगाच्या पाठीवर तुकोबार असं एक व्यक्तिमत्व आहे. वारकरी संप्रदायाला मिळालेलं अनमोल रत्न म्हणजे तुकोबार आहे. महाराजांचा परमार्थ श्रीमंतीचा आणि महाराजांचा प्रपंच श्रीमंतीचा दोन्ही बाजू जर महाराजांच्या पाहिल्या तर जगाच्या पाठीवर तेवढा श्रीमंत वारकरी आपल्या संप्रदायात अवताराला चाला नाही म्हणायचा. दोन्ही बाजूने परिपक्व आमचे तुकोबार आहे.
परमार्थातली श्रीमंती जर म्हणलं महाराजांची तर ब्रह्मांडाचा मालक त्यांच्याकडे मागे पुढे उभा राही सांभाळीत, ही परमार्थातली श्रीमंती. आणि प्रपंचातली श्रीमंती जर पाहिली तुकोबारायांची, आख कुटुंबात भजन करत होत, ही महाराजांची खरी घरातली श्रीमंती. आपल्याकडे बरेच वारकरी आहेत, दिवसभर भजन करतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पण त्यांची अर्धांगिनी ही म्हणतील अशी काही गॅरंटी? कधी कधी त्या म्हणतील गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, हळदी पातळ आंबाच्या मोरी, हळदी पातळ. बरं आपलं पोटापुरत काय, त्याला आपण तुळजापूरला गेला तरी उपाशी राहणार नाहीत, एवढं बजेट येत आहे आपल्याकडं. विठ्ठल विठ्ठल दोन्ही बाजून महाराज परिपक्व, विको कमी करून विको नको आवाज. विठ्ठल 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 तशी नंबर एक सुविधा आहे निळोबा महाराज, नंबर एक सुविधा. तुम्हाला तोड सुद्धा नाही, नसतं आमच्याकडं काही माईक असतात, हातोडा घातला तरी हलू म्हणत नाहीत. एकदा तर कीर्तन झाल्यानंतर मला कळालं आपलं माईक बंद होत म्हणून. आणि एकमेव निळोबाराय महाराज मी असा आहे की तक्रार न करणारा कधी, माझ्या देवा शपथ माझ्या आयुष्यात मी बसणाऱ्या माणसाला कधीच टाळ्या वाजव म्हणलं नाही. आयुष्यात तुम्हाला 2 तास कीर्तन आहे का अजिबात टाळ्या वाजव म्हणणार नाही. तुम्ही कीर्तनाला आलात हीच तुमची उपकार आहे. काही काही महाराज मंडळी फलत परेशान, टाळ्या वाजवा, बसू द्या, बसलीत बिचारे ते गुणा जातील उठून मग कळल तुम्हाला काय आहे ते. आधीच तो कोणी येत नाही, टाळ तू वाजव ना, तुला काय वाजवायचे ते, तू पैसे घेतले तू वाजव टाळ्या. आम्ही तू विनाकारण का बेजार करा, मी अजिबात उलट तुम्हाला सबसिडी, तुम्हाला बसू वाटलं तोपर्यंत बसा, जागाच भेटली बिंदा झोपा. कीर्तन झाल्यावर तुम्हाला उठील त्याची काही अडचण? आणि झोपीतल्या माणसाला उठवणं माझा खानदानी पेशा आहे. जगजोगी जगजोगी म्हण म्हणलो मी. विठ्ठल विठ्ठल आधी कसं आहे रविदास बाबा, मला झोपणाऱ्या माणसाला रामकथा सांगायचं लेनादे. मी बऱ्याच रामकथा सांगत असतो, पण बरेच आमच्या रामकथेला आल्याबरोबरच पहिल्या श्लोकालाच वरी पोहोचत बिचारे, पहिल्या श्लोकाला आम्ही त्यांना आरतीला उठवत होत. बाबा उठा कशाला, म्हणलं आरती आहे कुणाची, म्हणलं माझी. हा बाबळाच्या फोकानं झोडप धरून उग मग कुठं धड नाहीत लोक महाराज. आणि ती वारकऱ्याला नाव ठेवत हे तो दुःख आहे हो. वारकरी संप्रदाय सारखा श्रीमंत संप्रदाय जगाच्या पाठीवर कोणता नाही महाराज. अरे फार श्रीमंत आहे संप्रदाय महाराज. फक्त होतं काय बाबा, फक्त आमचं राहणीमान साध आहे, आमचं राहणीमान जरा साध आहे. आणि व्यवहार काय सांगतो निळोबाराय, कडक इस्त्रीचे कपडे, माग 1000 लपडे पण कपडे. कपडे कडक पाहिजेत आजकाल. आणि आम्ही मार खातो ते असल्या कपड्यामध्ये, या डांगडांग मचडांग असला ड्रेस असतो कुणी किंमत दिली. अहो एसटीत जागा असते तरी आम्हाला बसू देत नाहीत. एकदा जागा होती खुल्ली, मी म्हणलं बाबा बसू का, पुढं जा. आणि म्हणलं बसू दे ना रे पांढऱ्या, लगेडे आवलं ती महाराज बसू देत नाहीत. अहो पॅसेंजर जीप काळी पिवळी पॅसेंजर जीप, कुणी नव्हतं त्यावेळेस मी जाऊन बसतो त्या जीपमध्ये. ड्रायव्हर जवळ नंबर लागला आपला स्टिअरिंग जवळ, माझ्या नंतर जीप भरली ती पूर्ण. आणि मग त्या ब्रिजवर आली परळीमध्ये, तुम्हाला सर्व माहिती आपल्या परळी, तुम्ही 1000 आलात तिथं, आलात म्हणल्यापेक्षा तुमचीच परळी ती. त्या ब्रिजवर आली जीप, लगेच पुढे एक जण आला, सुटकेस गॉगल चांगला ड्रेस ठेरो. ड्रायव्हर म्हणतोय महाराज तुम्हाला माग बसावं लागतोय. म्हणलं कस काय, म्हणलं साहेब आलेत. म्हणलं साहेबाला मागं बसो. नाही म्हणलं साहेब कसं मागं बसतील, म्हणलं मी कस काय मागं बसल तुम्हाला काय. म्हणलं वारकऱ्याला मागं काय पुढं काय,
गनिमत टायर खाली म्हणलं नाही ते. म्हणजे काय बोलतील वारकऱ्याला, अरारा मी तर रोज सांगत असतो अहो नीट बोलत नाहीत आम्हाला. एक जण जीव घालू लागलं आणि अर्ध भोजन झाल्यावर ते पत्नीला म्हणतंय, ए आनंद चपाती आण, वाढ बाबाला मिळत नसतं ह्या लोकांना कुठं. हार तू काय भिकार चोट समजायला का नरसाळ्या, हे काही बोलायचं आपलं वारकऱ्या. आता नाईला जाणं ते निळोबार आपल्याला 10-5 रुपयामुळे ऐकावं लागतंय का काय धन लय अवघड आहे बाबा. काही पैसे तरी कोणते धड देतात मला. मी एवढा नंबरी असून मला फसू देत. मला एक जणांना 10 नोट दिली पाया पडून, म्हणलं का मला कधी रुपये देत नाही तर 10 रुपये कुठंच चल नाही. आता माझा बाप काय पिग्मी एजंट आहे का मग. आता म्हणजे काय बोलतीये लय विचित्र. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय जगाच्या पाठीवर कोणता नाही. एकच त्याचं कारण, या संप्रदायाची परंपरा जर पाहिली तर अनादिकालाची संप्रदायाची परंपरा आहे. जगात जेवढे संप्रदाय आहेत तेवढ्या संप्रदायाला इसवी सण आहे. पण जगाच्या पाठीवर एवढा संप्रदाय वैष्णव संप्रदाय ज्याला इसवी सण सांगता येणार नाही, त्याचं सर्वात मोठं कारण आहे या वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी सदस्य हे भगवान शंकर आहेत. ओम नमो शिवा आदि. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, पहिल्या क्रमांकाचे वैष्णव भगवान शंकर आहेत महाराज. आणि वारकरीची परंपराच भोळ्याची, कारण पहिले वारकरी शिव भोळा चक्रवर्ती. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायण भगवान परमात्मा या दोघांचा संवाद म्हणजे आजचा अभंग. ब्रह्मांडाच्या मालकाचा प्रश्न आहे डोक्यामध्ये. अनादिकालापासूनचा एक विचार आहे की कुणाला विचारायचा नेमका. आणि तू भगवान परमात्मा तुकोबाराला विचारतात, महाराजांनाच का विचारतात? त्याचं एकच कारण, एवढे महाराजांच्या पाठीमागं अनुभव करायला तेवढे अनुभव आले नसतील. एवढे अनुभव महाराजांच्या पाठीमाग, आख जीवन त्यांचं, पूर्ण तुकोबारांचं जीवन आणि संघर्षमय होतं. म्हणून वारकरी रत्न तुकोबार आहे. आख जीवन संघर्षमय जीवन, तरी तेवढ्या काळामध्ये ताट त्यांनी दाखवलं जगाला. विठ्ठल विठ्ठल जेवढ्या बाजू पाहिल्या महाराजांच्या, ज्ञानाच्या बाबतीत जर तुकोबाराकडे आपण दृष्टी टाकली थोडी. आता बरेच जण काही म्हणतात, बऱ्याच गावी काही महाराज मंडळी असती, मग आपल्याला जावं लागतं त्यांना भेटायला. गावात गेलं, चला महाराज आमचे हे महाराज आहेत, कीर्तन वगैरे करतात. पण महाराज आमच्या महाराजांचा ज्ञानेश्वरीमध्ये खोल अभ्यास आहे असं ते म्हणतात. एडपटाचा खोल अभ्यास. मी म्हणलं ह्याचा जो खोल अभ्यास आहे म्हणल्यावर तुकोबारायचं प्रमाण लावायचं कुठं नेमकं आता. हा आपल्याला भाकर खायची अक्कल नाही ना, आपण होतो खोल अभ्यास. काय खोल अभ्यास सांग बरं. एक उभीच्या अलीकडं पलीकडं गाजर कळा ना आपल्याला खोल अभ्यास. आता ऐकवतो हा भाग वेगळा, निवड येड्यात बिकडी जाऊन येतो. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायकडे बघा थोडं. चार वेद आणि 6 शास्त्र रामेश्वर शास्त्रीजींना मुखोद्गत. आणि त्या रामेश्वर शास्त्रीजींना नंतर काळाला महाराजांची काय ताकद आहे. सर्व सोडलं आणि महाराजांच्या चरणावर अर्पण झाले. महाराज बस आता मला काही सांगण्याची गरज नाही, बस मी आता श्रवण करणार आहे. हे सर्व झाल्यानंतर बऱ्याच साधकांनी रामेश्वर शास्त्रीने विचारलं, महाराज तुकोबाराबद्दल ज्ञानाबद्दलचा अनुभव किंबहुना कुठलाही अनुभव तुमचा काय सांगतो. शास्त्रीजी म्हणाले, मला तुकोबाराबद्दल अनुभव सांगता येणार नाही, पण एवढं खरं तो केता तुलने ब्रह्म तुकाने चरणी मस्तक ठेवी देव सनोर
आकार किती मोठा आहे हे मला कळालं नाही. पण एवढं सांगतो माझ्या तुकोबारामध्ये आणि ब्रह्मांडाच्या मालकामध्ये कुठलाच फरक नाही. तुकिता तुलनीशा आणि तुका विष्णू नाही दुजा. आता एवढं जर रामेश्वर शास्त्रीजी त्यांचं वर्णन करत असतील म्हणजे महाराज किती ज्ञानी आहेत आपण ठरवायची गरज नाही. दोन दोन गीतेचे श्लोक महाराजांनी एका अभंगाच्या एका तुकड्यात आणलेत महाराज काय ताकद असेल. यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. एवढ्या सगळ्या श्लोकाला एका अभंगाच्या एका तुकड्यात आणलं महाराजांनी. आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे आणि केला नारायणे अवतार. ही ताकद ज्ञानाची तुकोबाराकडं. विठ्ठल विठ्ठल यजुर्वेदामधली एक कार्य काय प्रांचो आगाम हसाय नृतये प्रदधान आयु. हसावं नाचव उड्या मारत बागडव. महाराज म्हणजे गाय नाच उडणे आपुलिया छंदे. गाव नाचावं उड्या माराव्या आनंदानं भजन करावं हे महाराजांनी यजुर्वेदामधली कार्य का अभंगाच्या एका तुकड्यात आणली. किती महाराजांचा विचार मोठा आहे. मग तुकोबाराय कळायला कळणार नाही असं आपलं मन नाही. पण महाराजांचे शब्द तुका म्हणे अंगी आणि व्हावे ते आपण आणि तरीच महिमान ये. मग कळणार नाही असं नाही कळतील महाराज पण तेवढं व्हावं लागेल अगोदर. विठ्ठल विठ्ठल ह्यांचं भजन आपल्यासारख्याला कळणार नाही ह्याचा अर्थ असाही नाही कळल. पण 25 वर्ष तेवढंच आयुष्य घातलं तर संगीत भजन साधं भजन नाही सोपं आहे बाबा. साध्या भजनाला काही शिकायची गरज हा फक्त अवघड आहे यांचं भजन म्हणून तुम्ही शिकलो नाही निळोबा महाराज. मी तुम्हाला म्हणलं का नाही मी 4 वर्ष मृदंग शिकायला होतो पण दागिनं त्याच्या पुढे गेलोच नाही. नको भाऊ म्हणलं ते आपल्याला जाऊ द्या. आता पुन्हा वडील म्हणले हार्मोनियम शिक. मग 5 वर्ष हार्मोनियम शिकलो. मग 5 वर्षानंतर गुरुजी म्हणले आमच्या वडिलांना नाथ महाराज तुमच्या मुलाला घरी न्या. आमचे वडील म्हणले शिकला का तो. तो नाही शिकला म्हणले पण त्याला शिकवताना मी विसरलो सगळं. अवघड आहे बाबा एवढं सोपं आहे का भजन एवढं सोपं आहे. काही लोक म्हणतात त्याला काय नसतं ह्या तू ये ना ह्या 1000 रुपये ये ना चल 1000 रुपये देतो तुला ह्याच कर फक्त पण स्वरात कर स्वरात कर ह्याच कर पण स्वरात कर. अगं बुमरू नको शेना करण कुणाच्या नावानं. 20 वर्ष मारा सगळ्या घशानं खिसा पालता केला तवा आता खिसा भरताय आपला. औषधासाठी थोडं गेलंय का महाराज आयुष्याच्या लोक आपलं बोलताय ना काय महाराज लोकाला का तू ये ना इकडं नुसतं बोल हंसल कीर्तन बी करू नकोस नुसतं बोल नुसतंच बोल 2 मिनटं एवढंच बोल म्हणलं चल तुला 2000 रुपये आजचं पाकिट सगळे आलं ते बोल मामुस्का धरे म्हणलं सोप आहे का महाराज. हे अवघड आहे महाराज. कीर्तन सुद्धा अवघड आहे. 2 तास बोलता आलं तर वक्तृत्व जमलं तर कीर्तन आहे हे तर खरं आहे का नाही. अवघड डोळे झाकून समोर उभा राहिला जगत गुरु होतो बाबा या अभंगाद्वारे काय सांगतात सांग ना काय सांगतात ते आता आम्ही सांगायचं का तुला. तू सांग बो म्हणलं काहीतरी आता इथं अवघड आहे का नाही. हे सुद्धा हे बी अवघड आहे महाराज हे सुद्धा अवघड आहे. ह्याच्यापेक्षा मी तर रोज सांगत असतो सूत्रसंचलन लय अवघड आहे. कीर्तनानंतर कीर्तन झाल्यानंतर जे 5 मिनिटं जे सगळ्या कीर्तनातलं वजनच त्याच्यात असतंय महाराज. आणि ते जर हिसाब जमला तर बिरीज बरोबर आणि ते जर चुकला हातचा चुकला बिरीज चुकली ती बी अवघड आहे. बोलता आलं पाहिजे हातात माही घेऊन आज आपल्या गावामध्ये महाराज आलेले आहेत असं वचनात बोललो पाहिजे. असं वचनात महाराज लांबून आलेले आहेत का पायी आलेत का पण बरं वाटते थोडं जरा. आज महाराजांनी ज्ञानदानाचं कार्य केलं का फुकट केलंय का पण बरं वाटतंय त्याला थोडं जरा बरं वाटतंय. हे बी बोलता आलं तर हे मी एकदा खरंच एक जण म्हणला हो मला बोलू द्या म्हणला तुम्ही उद्याच्याला. त्यानं 4 दिवस असं वातावरण बघितलं ह्यानं आपलं सभा वगैरे केलेल्या त्यानं म्हणलं हा बा मला उद्या बोलू द्या. बरं नाही बोलू द्यावं तर पट्टी त्याची जास्त आहे सप्त्याला.
लोक म्हणले तुम्ही बोला उद्या काय, त्याला वाटलं काय बोलायचं एवढं आहेस काय, काय म्हणलं तुम्ही तरी बोलतात, हातात पत्रिका घेतात, आलेल्या आजच्या महाराजांचं नाव, उद्या येणाऱ्या महाराजांचं नाव, आलेल्या गुणवानाचा संगीत बदनाचा कार्यक्रम होईल, चहा घेतल्याशिवाय कुणी काय अवघड आहे म्हणलंय, उद्या मला बोलू द्या आता. म्हणजे तुम्ही बोला, दुसऱ्या दिवशी तू बोलणार माझं कीर्तन त्या दिवशी. आणि त्या दिवशी सकाळी त्याचा नातेवाईक कोणतरी मयत झाला, ते तिकडं मयतीला गेलं दिवसभर, त्या स्मशानभूमीमध्ये दिवसभर श्रद्धांजली अर्पण करीत बसलं ते. आणि रात्री कीर्तनात आलो माझ्याकडती इकडं, लोक म्हणले महाराज आज साहेब बोलणार आहे, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, एवढा मोठा वजनदार माणूस आहे. मग कीर्तन झाल्यावर मी माझं माईक त्यांना दिलं बोलायला, आणि आपलं कीर्तन करायला चांगलं असतं जरा थोडं, ही दिलं माईक जरा मी त्यांना, म्हणलं ह्याच्यावर बोला, मला वाटलं चांगलं बोललो. पण ती येडपट तिकडले संदेश वाचायले स्मशानभूमीतले, इकडं आलं पण तिकडले संदेश डिलीट केलेच नाहीत त्यानं, इकडं घेऊन आलं ते. आज आपल्या पवित्र भूमीमध्ये वैकुंठवासी भरत महाराज जोगी यांचं कीर्तन झालेलं आहे, तरी त्यांच्या आत्मीयास शांती लाभो. प्रत्येकाने 5 मिनिटं स्तब्धता बाळगा. अरे म्हणलं पांढऱ्या परळी वाशी तरी म्हणलं डायरेक्ट वैकुंठ वाशी, असा राग आला सचिन महाराज, तू ये म्हणलं बैठक की तुला सांगतो आता काय ते. म्हणजे काय झालं बाबा, ते बोलणं झाल्यावर ते 500 रुपये देऊन पाया पडलं, जाऊ द्या म्हणलं काय ते. बोलता आलं पाहिजे हे तुम्हाला सांगायचं. आता हे बोलायचं म्हणजे भगवंतासमोर बोलायचं, महाराज जे बोलतात हे कुणाजवळ बोलतात, भगवंतासमोर आहे. विठ्ठल विठ्ठल बरं, प्रश्न एकदम साधारण महाराजांना. भगवान म्हणतात महाराज जगाच्या पाठीवर, तुम्हाला एवढे अनुभव आहेत, दुनिया अनुभव आहेत महाराजांना, प्रपंचही पूर्णान, तसं निळोबारा स्वतः सांगतात, प्रपंच रचना सर्वही आणि भोगुनी त्यागी. महाराज म्हणतात ह्या सर्व प्रपंचाचा मी अनुभव घेतला, अख्ख्या संसाराचा अनुभव घेतला महाराज म्हणतात, आणि मग ह्याला सोडलंय, जाळूनी संसार आणि बैसलो अंगणी. संसार जाळला महाराजांनी, पण केव्हा जाळला, त्याचा अनुभव घेतल्यानंतर जाळला. विठ्ठल विठ्ठल बरं महाराज, संसारामध्ये तुम्हाला नाही का सुख, महाराज म्हणतात सुख नाही कोठे आणि आलिया संसारी, वाया अवभरी होऊ नका दुःख बांधवडी, नाय हा सुखाचा विचार. मग काय ते संसारात सुख आहे, अनुभव घेतला ना मी त्याचा, बरं का सुख नाही, बरं नेमकं संसारात सुख ना का नाही, बर त्याच्या अगोदर आपण संसार तरी कशाला म्हणायचं हे आद्यगुरु शंकराचार्यांना पुढे विचारू. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात संसार म्हणजे संसार त्याचं नाव आहे, पुनरपी जननम पुनरपी पुनरपी जननी जठरी शयनम, जन्माला येणं आणि मरण. किती वेळा जन्मायावे वृक्षाची सावली. आज शुक्रवार आहे म्हणून म्हणलं हे सुद्धा मी, शुक्रवार आहे ना. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला ऐकायला परवणीच आहे इकडून आता सर्व. किती वेळा जन्म यावे आणि ते व्हावे फजित. बरं महाराज, तुमचा जन्माबद्दल काही दुराग्रह का तुम्हाला? महाराज म्हणतात त्याचं नाव जन्म आणि मरण, आणि दोन्ही टोकं जर पाहिले हे अजिबात सुखाचे नाहीत. त्याचं एकच कारण आहे, संसारात येतानाच आपली सुरुवात रडण्या नाही. जन्माला आलं त्यावेळेला आपण कबीरदास महाराज सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. जन्माला येताना आपण
रडत आलो म्हणजे आल्या बरोबरच एक एक झलक थोडी विठ्ठल 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 तुम्ही एवढे मागायत म्हणतो मी असलं काढ मला तरी कुठे एवढं जास्त येते भांडवल आपलं काम फक्त चाबी लावणे बाकी जितनी चाबी भरी रामने उतना चेले खिलवना विठ्ठल विठ्ठल जन्माला येताना कुणाचंही घर असू द्या मंत्र्याचा मुलगा असू द्या गरीबाचा असू द्या झोपडपट्टीतला असू द्या बंगल्यातला असू द्या जन्माला येताना रडणार म्हणजे रडणार म्हणजे सुरुवातच आपली संसाराची कशी आहे रडण्यातूनच आता ज्या संसाराची सुरुवातच रडण्यातून आहे म्हणून ह्या संसाराची सांगता सुद्धा रडण्यातून आहे मेल्यानंतर रडत असतील ना इकडं पण नाही आमच्याकडे पण रडतात हो ते मस्त रडतात ते मेल्यानंतर रडतात पण ते मला रडण्याचं दुःख नाही निळोबर आहे पण ते काही म्हणून रडतात तिचं वाईट वाटतं बर एकतर काही काही लोक गुणानं मरत नाहीत मरणार संध्याकाळी आणि कार्यक्रमाच्या वेळेला म्हणजे आमचं हे पाकिट बोंबलं जाणार नाही अवघड काय काय माणसं इतकी विचित्र नीट मरणार सुद्धा नाही ते आणि रात्री मेल्यानंतर तिथं लोक रडत बसणार लय रडतात आपलं तरी सोपं आहे महाराज काही मी तुम्हाला चॅलेंज करतो ह्या गोष्टीवर तुमचे किती बी क्लासिकल राग तयार असू द्या पण त्या जागाच निघत नाही बघा अशा जागा बारीक अशात मारा लय सूक्ष्म जागा आहेत मायो माय चला काढा ही जागा भरून चला निळोबारा ही जागा भरून काढा तुम्ही चला किती ता मात्र येते बघा तुम्ही आता काय ते जमणारच नाही इकडच कार्यक्रम इकडं आपल्याकडे यायचं आपलं रडणं म्हणजे संपला कार्यक्रम आपला तिकडे सगळं वळी मलावून बांधकाम असतंय महाराज अगदी बाबा गेलात का मला सोडून का मिस कॉल देईल का तुम्हाला ते गेला काय म्हणून रडते बाबा एकदा बोला त्यांना म्हणू लागतंय चला ते मेल्याला बोलत असत्या कधी म्हणजे मेल्यानंतर सुद्धा रडणं जन्माला येताना दोन्ही ह्याचे बाजू अशा आहेत रडण्यातल्या ह्या संसारातल्या बरं मधला एक टप्पा आहे सेंटर पॉइंट एक सेंटर पॉइंट आहे लग्नाचा लग्नाचा ते तरी तुम्हाला वाटते का सगळं अक्षताचा टाइम ते सुद्धा सगळा कार्यक्रम व्यवस्थित होणार पण लास्ट ओव्हर लास्ट बॉल काय मतपेट्या पळवायले का दरोडे जाऊ द्या त्याला घेऊन आता पण रडणारच काय ईश्वर जाणे बो आणि ते बाजूवाले सुद्धा लय वातावरण तयार करतात महाराज बोवा एकदा लग्नाचं वराड येऊ द्या ए वाजवा वाजवा हाताला धरलं या म्हणून लग्न ठरलं या हाताला धरलं या म्हणून लग्न ठरलं या पुढे काय ह्याचे ह्याच ताला म्हणले रूपाची छान दिसायला छान गुजीरवान तुझा का नकरा मारी ती चक्रा चक्रा नकरा नकरा चक्रा चक्रा नकरा शांत काय काय ताकद आहे महाराज अवघड आहे का नाही काय वजन आहे गाड्यामध्ये ह्या नुसत्या शांताबाई नाका मंडप एवढं जोगडं बोंबडलं आतापर्यंत काहीच नाही काय वजन आहे एका एका शब्दात एवढं वराड नाचतो महाराज बा 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 आणि एकदा ते वराड नाचत आलं मग ते नवरीचे मामा सांगतात ब्राह्मण देवता सांगते चला नवरीचे मामा नवरीला घेऊन या आणि ते नवरीचा मामा दिवसभर तिथं बसलेला असतो पण अशा वेळेला कुठं बोंबलच जातो त्याचा काही तपास लागत नाही महाराज मग कसतरी ते नवरा नवरी येते आल्यानंतर तेच बाजेवाले बाबा त्या गेटवरच बहारो फूल बरसावो मी राम हे बोब आया है मी राम हे बोब आया है बहारो फूल बरसावो मेरा बेवकूफ आया है मेरा बेवकूफ आया है वो लाली फूल की गुंज आपल्याला गाणे लई पाठवत महाराज इतके गाणे पाठवत मला आज बी 500 च्या पुढे
विठ्ठल विठ्ठल आली भरून तुझं सगळं भरून आलं म्हणतात, पण आपण काही जागे होत नाहीत. आणि एकदा लग्न लागलं काही नाही महाराज, फक्त त्या लग्नाच्या वेळेलाच बिचारे नवरदेव हसलेले वन डे मॅच, एक दिवस नवरदेव हसलेले. बघा तुम्ही, तुम्ही लग्नाच्या दिवशी नवरदेवाला भेटा आणि जे हरी घाला राम 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 राम, फुल ड्रेस असते लग्नाच्या दिवशी त्याला राम राम. बर, त्या लग्न झाल्यानंतर 2 वर्षानं त्याला भेटा त्याच नवरदेवाला राम 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 राम. आलं 2 काड्या खाली, आलं 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 खाली, आलं पुन्हा 1-2 मुलं झाल्यावर त्याला भेटाव राम राम. महाराज मजाच नाही. आला आलं एका काडीवर आलं आलं आलं. योगा अगण त्याच्या घरामध्ये डीपी सोबत भांडण व्हावं, नाही डीपी नाही काढली तुम्हाला नाही. अरे अर्धांगिनी म्हणजे डीपी, आपण म्हणजे मीटर, हे मुलं म्हणजे वायर, आणि सासू सासरे म्हणजे लाईनमन. डीपीत बिघाड झाला की त्यांनाच कॉल, अजिबात दुसऱ्याला डीपी दाद देत नाही. विठ्ठल विठ्ठल व्हावं आणि आपल्या हातात सप्तेची पत्रिका असावी. जय हरी महाराज. ऐकाय कदा सप्ता, समजा वात आहे कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे त्याच नाव सांग. दुःखच एवढ आहे महाराज, ज्या वयात इकडे यायचं त्या वयात येत नाही, ज्या वयात परमार्थ करायचा ना त्या वयात येणार नाहीत. आमच्याकडची येणार 80 पुढं, 80-85 वर्ष लागलं की मग आमच्याकडे येणार. महाराज मला देव देव करा वाट चाल तिकडं देव 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 करा. माती कर कुठं आमची नेऊन आता, आता काय देव देव करण्यात अर्थ. मला एकदा भजन शिकवा, तुला काय शिकवा तुला आता, आता असते का 90 पुढे आरती म्हणता येईल ना. एक म्हातार आरती म्हण लागलं आवतावर पांडुरंग आवतावर. अरे म्हणलं ते अवतार पांडुरंग ज्या वयात शिकायचं त्या वय शिका जाऊ. काल 80 म्हातार माझ्याकडे आलत महाराज, म्हणला एकदा हार्मोनियम शिका वाटायली. म्हणलं बाबा तुमच्या तोंडात एक पट्टी राहिली नाही आता पांढरी, आणि कवा दिवा लावणार आहेत पीठ, जा तिकडे काळं पांढरं करा आता. आणि भानगडच अशी होती, ज्याला डोळ्याला कमी दिसत त्याला लग्नाच्या वारातही लय पाहायचा नात. जरा डब डब वाजली काय वाजायले वारात आहे मला बघा वाटायली. मरण घरात कशाला बघा वाटेल वा. आणि ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलायचा नात, बहिऱ्या माणसाला बोलायचा नात. एका बंगल्यात गेलो निळोबारा चाय घ्यायला, ते म्हातार होत बहिर राम राम आ म्हण राम राम आता जेवलो या बाका. अरे बाप हे लिव डायनामा गेलेलं म्हणलं हे आलो चहा घेऊन तसा, पण कीर्तन झाल्यावर मुक्काम पडला तिथं माझा. मी म्हणलं आज मुक्काम आहे आपलं, म्हणले बाबा मग त्या बंगल्यातच चला. म्हणलं त्या नको भाऊ म्हणलं, त्यानं पहिली ओरच म्हणलं सगळं त्यानं नको तिथं. नाही ना म्हणले बाबा हे आता बाबा झोपलेत. म्हणले मधी उठतील त्यांचं काय असेल. पण ते गेलो त्या म्हाताऱ्याच्या खाटीजवळ माझी खात टाकली. रात्री 1 मला बेफिकीर झोप, आणि रात्री 1 त्या म्हाताऱ्याला जाग आली. ते त्याच्या खाटीहून उठलंय माझ्या खाटेकडे आलंय. कोण आहे कोण आहे कुणी का असं पडणं तुझी तू तिकडं आता. मला झोपीतलं उठवलंय त्यानं. झोपलात का उठून. मी म्हणलं हो वर 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 महाराज आहेत. म्हणलं नाही पोतराज आहेत आम्ही महाराज. म्हणलं महाराज आहेत वर वर महाराज. इथं काही शाला आलात म्हणलं उस खुरपायला घेतले तिकडे. येड्याचा वाज लय अवघड खेळ काही बोलते डोस्याला तर नाही. आता तर सुरुवात झाली, आता तुमचं पोट दुखलं ना काय पैसे घ्यायचेत ना आपल्याला इथं. अरे इतके
मी म्हणलं बाबा कीर्तनाला आलो, कीर्तनाला येतय तुम्हाला कीर्तन? म्हणलं हो बरोबर. येताना कसं आलात? म्हणलं रांगत. कस तुला करायचं काय पडणं तुझी तू तिकडं आता? म्हणलं गाडी आहे. तुमचं गाव कोणतं? म्हणलं परळी. वरळी? म्हणलं परळी. वर वर लांब आहे, उद्या जवळ आणतो तुझी आता. वर मग तुम्हाला परळी मध्ये घर असल का? निराधार योजना आहे का आमची? हाय ना. म्हणलं बर बर बर. लेकर वाळ वगैरे? म्हणलं भरपूर उतार आहे, त्याची काही अडचण नाही. अरे वर वर. लेकर वाळ वगैरे सर्व खुशाल आहेत ना? सगळे खुशाल आहेत. म्हणलं तुमच्या आशीर्वादाने मला एक सांगा महाराज, तुमचं लग्न वगैरे झालं का? आता करायचं काय? अवघड. रात्रीच उठा वाटलं होतं मला, पण ते आपलं पाकिट राहिलं होतं म्हणून थांबलो बाबा. म्हणजे आलेला सकाळी उठलो निघालो, ते लोक आले पाकिट दिलं, मग ते म्हातारा म्हणते महाराज पुढल्या वर्षी पण माझ्याच येते. म्हणलं तुझ्या दहाव्याला सुद्धा येणार नाही ना? एवढं बोला विठ्ठल 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 विठ्ठल. असा जर संसार आहे सर्व रडवणारा, मग ह्या संसारात काय आनंद आहे? म्हण ह्या संसाराला लात मारली, लाथाळीला संसार. माया तया भार अनुभवा संसार देवा पाई. कितीक तरी प्रमाण आहेत. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. महाराज म्हणतात सगळ्या संसाराचा अनुभव घेतला, सगळ्या संसाराचा. आणि अनुभव घेतल्यानंतर लक्षात आलं ह्याच्यामध्ये सुख नाही. मग महाराज सुख नाहीच का? वा वा वा. सुख मिळालं कुठं? अभंगाच्या पहिल्याच्या Yeah.
संसाराला सोडला आम्ही, मग सुख कुठं मिळालं? वैष्णवा संगती. असं आहे का महाराज? बरं, ही वैष्णवाची जी परंपरा आहे नेमकी, पहिल्या क्रमांकाचे वैष्णव भगवान शंकर. भगवान शंकराने या मृत्यू लोकावर भजन आणलं. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. पहिल्या हरीचा मंत्राचा जप भगवान शंकराने आणला महाराज. ही पहिल्या वारकऱ्याची ताकद आहे. एका बाबाने नुसतं भजन आणलं, तो दुसऱ्या वारकऱ्याने वैकुंठीचा देव आणला भूतळा. धन्य तो आगळा पुंडलिक. एका वारकऱ्यानं भजन आणलं आणि एका वैष्णवाने ब्रह्मांडाच्या मालकालाच खाली आणलं महाराज. किती विचारधारा मोठी वारकऱ्याची. आणि म्हणून पुंडलिक महाराज जर अवताराला आले नसते, आपल्याला पंढरपूर पाहायला मिळालं नसतं. विठ्ठल 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 विठ्ठल. किती बी वजन असू द्या महाराज, 2 तासापेक्षा आपण जास्त उभा राहू शकत नाही. पण काय पुंडलिक बाबाचं वजन आहे आमच्या महाराज. 28 युग झाले 28, तरी अजून त्या बाबाला खाली बसायला संधी. युगे झाली 28 आणि अजूनही कान म्हणसी बैस. ही वैष्णवाची ताकद आहे महाराज. ही कशी ताकद आहे? वैष्णवाची. आता काही लोक म्हणतात नाही महाराज तेवढं काही वैष्णवमध्ये इंटरेस्ट वाटत नाही, तुला गाजर कळालंच नाही ना अजून ह्याच्यातला. अजून काय कळालं तुला? आपलं 1-2 पुस्तक वाचली म्हणजे झालं का सगळं? काही नाही, फक्त बोली भाषा सुधारली. बघा बाबा, भाषालाही भारी आजकाल महाराज. भाषा बाबा बाबा, मी तर नेहमी सांगतो बा, आता आल्याबरोबर निळोबार आहे, 2 मिनिटात चहा मिळाला 2 मिनिटात. ग्रामीण भागात मस्त सुविधा. शहरला जर गेलं का नाही, बंगला मोठा, मॅडम व्यवस्थित, पण लय भाषा मंजूळ. काळी एकच्या खर्ज्याला स्वर त्या मौलीचा. आपण दिवस प्रवासानं कंटाळलेले आणि त्यांची भाषा महाराज आळात न आळात ना, कडवाळ्यात माती पडली का तुमची? आता आळात ना, म्हणलं आलो ना. ठीक आहे बरं, पाणी वगैरे देऊ का? म्हणलं डॅमवर जाऊ का एखाद्या? आता पाण्याचं प्यावं लागेल ना. आता कसतरी पाणी पिल्यानं म्हणजे एक सांगा ना महाराज, तुम्ही चाय घेता का दूध घेता? म्हणलं एंडोसॉल पाणी घेतो असतो मी. एंडोसॉल द्या ना, काय द्यायचं ते लवकर, हे घेता का ते घेता? नुसता चौकशी आयो. बरं मग तुम्ही कीर्तनानंतर भोजन वगैरे करणार ना? मग काय हॉटेलला जेवायचं का जाताना? मी आता म्हणलं मी भोजन करणार. ठीक आहे, मग तुम्ही भोजनामध्ये काय काय घेणार? म्हणलं मी भोजनामध्ये गवत घेणार, कडबा घेणार, वाडे घेणार, तोंडी लावा चिकल घेणार, डोक्यात धोंडा घालून घेणार. एक फक्त तू काय देणार ते सांग. फक्त भाषा व ह्याच्या पलीकडे काय सुधारणा झाली? आणि ते वारकऱ्याला येड्यात करतात महाराज. एक महाराज, वारकरी संप्रदाय म्हणजे भोळ्या लोकांचा कारखाना. ही सुधारित बियाणं, अजिबात वारकरी भोळे नाहीत. कोण म्हणलं भोळे? अरे रोज गोळे खायलो. अरे वारकऱ्यासारख्या तर मजाच नाहीत महाराज. आहा, खायला चक्क्या, टेकायला तक्क्या, घरी गेल्यावर बुक्के आहेत. इकडं कुठं काढ सगळे औषध रे बाळ. विठ्ठल 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 आनंदच कशामध्ये नाही मला. आपजावधी रुपये दिले, आपजावधी रुपये, एवढा आनंद कधी मिळणार? आणि एवढा आनंद विनामूल्य संप्रदाय इथे देतो महाराज. विनामूल्य विनामूल्य संप्रदाय, एवढा आनंद मिळतो कुठे? एवढा आनंद, एवढा आनंद मिळणार नाही. एवढा आनंद मिळण्याचं ठिकाणच हे महाराज, फक्त ते म्हणजे वैष्णव. फक्त वैष्णवाच्या संगतीमध्ये या, वैष्णवा संगती. परिणाम सुख वाटे जीवा. भगवान ह्या जीवाला सुखच वाटलं असेल ते कुणाच्या संगतीमध्ये? वैष्णवाच्या संगतीमध्ये. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून बरेच प्रमाणावर सांगता येतील. सुख हे तो एके ठाई आणि बहुपायी संतांच्या. संताजवळ सुख आहे महाराज. इतराकडे सर्व दुःखानं भरलेलं भांडार आहे आणि इथं मात्र फक्त वैष्णवाकडं काय आहे? सुख आहे. आणि ते फक्त संतांच्या पाय. म्हणून या केला वास, म्हणून तिथं मी वास्तव्याला राहिलो महाराज. म्हणले का? कारण सुख आहे तिथं. सुख एवढंच नाही, या संत संगतीचे काय सांगू? सुख. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यात समाधान इथं महाराज. इतकं समाधान आहे का कुठं? 3 तास भागवत कथा आहे का? समाधानच. 2 तास कीर्तन आहे का? समाधानच. आणि सर्वात मोठं समाधान असेल यांचं, सगळ्यात मोठं समाधान.
हे आमचं समाधान वेगळं, पण हे जे आपल्या मनाला एका जागेवर ताबूमध्ये आणायचं काम करतात ते फक्त ह्यांचे स्वर. हे राम रे असं वाटतं शांत वातावरण. आणि हे जर बेसुरात म्हणा बरं एकदा हा चला धंदा बघा मालेगाव मार्ग औरंगाबाद आणि नकार उपयोगच काय ते स्वर आहे संगीत है शक्ती हर घट में वसे राम रोगी को रागिनी सुनावे तो रोगी को मिले आराम. संगीतातली ताकद आहे महाराज ही, संगीतातली ताकद पण हीच देऊ शकतात महाराज. कारण त्याच संगीताची ताकद अशी आहे स्वानंद सुखनिवासी भीमसेनजी जोशीजी ह्या बडोद्याला गेल्यानंतर त्यांनी एक टांगा केला टांगा प्रवासासाठी आणि ते तांग्यामध्ये बसले आणि तांगा सुरू झाला. पण तांगा चालवणारा जो होता दर्दी होता तो आणि भीमसेनजींना त्या चाकाची फिरण्याची गती आणि त्या लयवरच त्यांनी पुरिया धनश्री राग गायला सुरुवात केली. त्या नादावरच इतका राग त्यांनी गोड गायला अचानक कोणतरी एक जण अचानक पुढे आला तांग्याच्या तांगा खाडकन उभा राहिला. उभा राहिल्याबरोबर त्यांचा रागही बंद झाला. मग पण तो तांगेवाला म्हणतो वा पंडितजी काय तुम्ही पुरिया धनश्री गायला वा वा लाजवाब. पंडितजी म्हणाले तू गायक आहेस का? म्हणलं नाही वो. मग काय संगीताचं काही शिक्षण झालं का? म्हणलं नाही. अरे मग तुला नेमका हा पुरिया धनश्री हे कळाला कसा? त्यानं म्हणला त्याचं कारण कसं आहे माझं घर फैयाज खानच्या जवळ आहे आणि त्यांचा रोज सकाळी रियाज असताना माझा घोडा त्यांच्या दारात बांधलेला असतो. दोन तास त्यांचा रियाज माझ्या कानावर येतो. दोन तासामध्ये एवढी ताकद आहे संगीताची महाराज. आयुष्य ह्यांनी घातले ह्यांची किती मोठी ताकद असेल. विठ्ठल 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 संप्रदायाचा प्राण म्हणजे संगीत आहे महाराज. ज्ञानोबा राय स्वतः गायक आहेत आणि जनाबाई ज्या आरती चाल माना म्हणतात त्या आरती ज्ञानोबा राय गायकच आहेत. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग आणि जणी म्हणे ज्ञानदेवा बोला. आता जनाबाई प्रमाण म्हणा म्हणजे कुणालाही म्हणतील का ती? नाही नाही. ज्या आरती त्यांना प्रमाण म्हणतात त्या आरती ताकदच तेवढी संगीताची महाराज. म्हणून ही वैष्णवाकडलं भांडवल आहे. महाराज म्हणतात मला ह्यांच्या सुख वाटलं. बरं सुख का वाटलं? कारण संत स्वतः सुखी आहेत. सुख कुणाला मागायला जावं? आपण दुःख सांगायचं जर असेल तर जे सुखी आहेत त्यांच्याकडे आपण जावं. नसतात नको टोंका मिळाला तेव्हा दुसऱ्याला देता येईल. मग संताकडे सुख आहे आणि त्या संताच्या संगतीमध्ये मी आलो महाराज म्हणतात. सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. बरं महाराज तुम्हाला संताच्या संगतीत जे सुख मिळालं ह्याचं काय माध्यम आहे का? ह्या सुखाचं माध्यमच अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. गाय Oh,
संप्रदायाचा सर्वात मोठा प्राण असेल तर तो म्हणजे गायन. नाहीतर भगवंतानं जे तोंड दिले आपल्याला फक्त आणि फक्त भजनासाठी दिले, ह्याच्यापेक्षा दुसरं काही करायचं. पण आपण काही असे महापुरुष आहेत, एवढ्या चांगल्या तोंडाची त्यांनी बसस्थानकामधली कचराकुंडीच करून टाकली. गोवा ह्याच्यातच, मावा ह्याच्यातच, आणि नाहीच काही भेटलं तर. मी म्हणलं बिडी ओढू नये, योगजनाला राग आला. गपसाव म्हणला तुम्हाला बिडीचं महत्व माहीत नाही. म्हणलं तुम्ही सांगा काय बिडीचं महत्व आहे. त्यानं मला श्लोक म्हणून दाखविला, धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम, टाकडम टुकडम स्वर्ग स्नानम अनाखी बिडी मोक्ष स्नानम म्हणला. हे तर तोंड त्याच्यासाठी दिले का? हे काय भगवंताने एवढं चांगलं तोंड दिलंय महाराज? हे आपली संस्कृतीतले का छान महाराज? लय विचित्र. एक जण तर 2 तास फिरलं सिगरेट घेऊन, त्याला माचीस मिळालं नाही. शेवटी फिरलं आणि आमच्या कथेजवळ तिथं समई चालू होती. त्या समईलाच म्हणलं अहो समईला सिगरेट गवसा म्हणला वर्गणी दिली. मग पेटो आम्हाला असतो आता. आता वर्गणी दिली म्हणजे काय? समईला सिगरेट असतं का ते? काहीतरी लय सुधार, काही सुधारणा झालं नाही. काही लोक नाही महाराज आता जे फार पुढं गेलं कोणाच पुढं गेलं नाही, अजून खूप महाग आहे. पुढं पुढं गेलं आताशी 50% पुढं गेले निळोबार आहे. आता तर बिचारे पायात बुट घालून भोजन करायले, अजून 20 वर्षानंतर हे बुटामध्ये भात घेऊन खातील. मग 100% सुधारले म्हणायचे महाराज. नवीन फॅशन आणली आता, चांगली पंक्तीचं भोजन बंद झालं, आता नवीन भिकार चोटाचं लक्षण. लग्नाला गेलो एकाच्या, ते लग्न झाल्यावर बसलो त्या मांडवामध्ये, काय कुणी आलंच नाही वाढायला. मी 1 तासानं त्यांना म्हणलं अहो ते भोजनाचं कुठं आहे? नाही महाराज तुम्ही भोजन केलं नाही का? म्हणलं वाढलंच नाही ना कुणी. म्हणलं इकडे आहे. म्हणलं का अहो ते भोजनाचा हाल वेगळा आहे. म्हणलं तुमचे किती हॉल आहेत? माझे हाल झाले तिथं घंटाभर बसून. मग त्यांनी मला म्हणलं इकडे या. मग तुम्हाला त्यांनी म्हणले हातात ताट घ्या, इथून चपाती घ्या, इथून भात घ्या, वरण घ्या, आणि इकडे बोंबलत या. मी म्हणलं मी मधुकरी मागून खाल्ली, पण हातात ताट घेऊन तुकडे मागायची वेळ मला अजून माऊलीने आणली आणि येणार सुद्धा. हे शुद्ध भिकार चोटाचं लक्षण महाराज, भीक मागायची लक्षणं. आणि त्याला नाव तर भारी दिले बफे. मस्काड फोडावतून घ्या बफे आला असलं बफे. आपल्या आपल्याला आपलं आवडं नाव त्याचा राग येतो महाराज. आपल्याला आपलं का आवडत नसेल? आपला पोशाख आवडं ना आपल्याला महाराज. धोतर निर बा कशी दिसतात आमचे वारकरी, वजनदार कसे दिसतात, पण लोकांना आवडत नाही धोतर. काय साडी नेसायची का मी? अरे चांगलं आहे ना ते, पण आवडतच नाही आपल्याला. आपलं ह्या पोशाखाचा स्वाभिमान एकच पंतप्रधान होऊन गेले भारत देशामध्ये, स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजी. एक पंतप्रधान, पंतप्रधान बनण्याच्या अगोदर बी त्यांचा पोशाख धोतर नेहरू शर्ट आणि टोपी. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांचा पोशाख धोतर नेहरू शर्ट आणि टोपी. मग त्यांना परदेश दौरा आला, मग त्यांना सांगितलं बहुतेक तुम्हाला सूट आणि बूट परिधान करावा लागेल. म्हणले का आपला परदेश दौरा आहे? म्हणले का हा पोशाख तिकडं चालायचा नाही. शास्त्रीजी म्हणाले माझ्या पवित्र भारत देशाचा आणि पोशाख जर त्या देशात चालत नसेल त्या देशात पाऊल टाकणार नाही, दौरा रद्द करा. केवढा स्वाभिमान आहे महाराज. आता जर एखाद्या पुढाऱ्याला म्हणलं साहेब तुम्हाला जपानला जायला फुगड आहे साडीनं असावं लागल, ते मग ते गाऊन घालतो, पण स्वाभिमान नाही ना. स्वाभिमानच नाही महाराज, अजिबात स्वाभिमान राहिलेला. हे सगळे स्वाभिमान घाण टाकलेली गिरायक महाराज आपण, आणि ती वारकऱ्याला येड्यात काढतेत महाराज गिरायक. विठ्ठल विठ्ठल जे भगवंताची ताकद आहे कुणालाच कळणार नाही महाराज. काय त्यानं मॉडेल बनविले 3.5 हाताचं, एवढं मॉडेल बनवले अजून सुद्धा कुणाला ह्याचा अंदाज आलेला अजिबात येणार मी नाही महाराज. म्हणतात काही लोक नाही महाराज जग फार पुढे गेलं. म्हणलं कशावरून? त्यांना मोबाईलचं उदाहरण दिलं मला. ते म्हणलं बघा महाराज एवढे मोबाईल काढलेत कंपनीनं, काढू दे रे. म्हणलं किती मोबाईल? किती मोबाईल निघू द्या, पण एका कंपनीचा पीस एकसारखाच. हे तर खरं आहे का नाही? एका कंपनीचा पीस एकसारखा. बस म्हणलं खाली आता आमच्या भगवंताची ताकद बघ. म्हणलं एवढे त्यांना मोबाईल पीस बनविलेत, कोणताच पीस कोणत्या पीस सारखा नाही.
जोडून बघा एकमेकाला, सगळे अलग अलग पीस, सगळे अलग अलग. बरं नुसता पीस अलग नाही, प्रत्येकाचा डिस्प्ले सुद्धा अलग अलग. काय ताकद आहे मारा त्या मालकाची. बरं नुसता डिस्प्ले नाही बाबा, प्रत्येकाचा रिंगटोन सुद्धा अलग अलग बसेल. काय ताकद आहे भगवंताजी. कुठं त्यानं मेमोरी भरली असल हे त्यालाच माहिती. मग अजून कोणाला अंदाज आला नाही आणि कळणार बी नाही हो, अजिबात कळणार नाही. किती बोंगलू द्या. आता त्या बाबाच्या हातात असं सूत्र आहे महाराज, पाऊस सुद्धा पाडायचं त्याच्या हातात आहे, पाऊस सुद्धा. पण ती विनाकारण आम्हाला विचारतात महाराज पाऊस केव्हा पडल, म्हणलं आम्ही वरी गेल्यावर. आता आमचा बाप काय पाटबंधारी मंत्री आहे का काय, पाऊस काय कळतं आम्हाला. बरं माझं खरं बी होत नाही निळोबर आहे, मी सांगितलं की उलट होत. म्हणलं चांगलं आभाळ आलेलं पाहिलं, म्हणलं आज पाऊस येतो एका तासात. एका तासानंतर आलेलं सुद्धा आभाळ पुढे गेलं निघून. म्हणून मी आशीर्वाद देत नाही महाराज कोणाला. मी गेल्या वर्षी गणपतीत आशीर्वाद दिलता एक जणाला, गेल्या वर्षी एक जण 100 रुपये देऊन पाया पडलं, म्हणलं आशीर्वाद जा तुझं कल्याण होईल म्हणलं. या वर्षी भेटले मला गणपतीत 10 रुपये देऊन पाया पडले. म्हणलं बरं आहे का आता. हो म्हणले बाबा आपण 5 एकरी केलं आतापर्यंत आपण, हे आपला आशीर्वाद. म्हणतो मी नगरपालिकेच्या निवडणूक होत्या परळीमध्ये, ते चौघ जण उभा राहिले होते, ते आमच्याकडे आले. म्हणले महाराज आम्ही उभा राहिलात. म्हणलं खाली बसा. ते म्हणे निवडणूक मग रात्रभर उभा राहा. म्हणजे तुमच्या हातात नारळ फोडायचं. मला आणा इकडं फोडले नारळ, 4-5 हजार बी दिली त्यांनी मला खर्चायला. निकाल लागल्यावर फोन केला, म्हणलं कसं काय बरं का त्यांचं. म्हणले चौघाचं डिपॉझिट जपतो. तुम्हाला पाहिजे असेल आशीर्वाद कीर्तन झाल्यावर या त्याची काळजी. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं तोंड दिलंय भगवंतानं. कबीरदास महाराज म्हणतात राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. एवढं चांगलं तोंड आहे भगवंतानं भक्त भजनासाठी दिलं. दिवी दिला देह भजन गुमे दिलंय. त्याच्यामुळं जी वस्तू ज्या कामासाठी दिली, कारण आपण भजन करणार गाणे म्हणती लोक गाणे शोकांती काय, भजनाचा आपल्याला वेळ लागणार नाही पण गाण्याचा वेळ लागणार. आणि असं गाणं आहे निळोबार आहे, किती गाणं अवघड येऊ द्या, एका तासात पाठवत आहे आपल्याला. मरुस्थर आपल्याला हरिपाठ पाठवणार पण गाणं बाबा बाबा फार एकदा जुनं गाणं होतं बघा सगळ्याला पाठते. नवीन पोपट लागला मिठ मिठ बोलायलाय जवा, नवीन पोपट हाय लागला मिठ मिठ बोलाय नम. आवड मला ज्याची त्याला मी आण, तुझ्या बोलल्यान हंगामी शेजारची काळी मैना लग्ने डुलायला जवा. नवीन पोपट हाय एवढं तालात लोकाला पाठ झालतो महाराज. त्या पोपटानं 2 वर्ष राज्य केलं महाराष्ट्रावर, 2 वर्ष. हरिपाठ नाही अभंग म्हातारी चांगली चांगली डंगरी सुद्धा तिकडे भजन मन पोपट गायला पोपट कस्तरी. ते पोपट गेला महाराज पोपट, 2 वर्षानं पोपट गेला. ते पोपट गेला एक आलंच आमच्याला पार्व घुमतई घस गो बाई बाई, पार्व घुमतई घस, पार्व घुमतई घस गो बाई बाई. पार्व त्या पारव्यानं 1 वर्ष राज्य केलं महाराष्ट्रावर. कस तरी ते पार्व गेलं पुन्हा एक असा आला अख्खा भारतच पागल. कबूतर जा 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 कबूतर जा जा जा, पहिले प्यार घे बहिणी जिन्नी सास नको दे. आमच्या गल्ली दोघ जण पागल झाली ते. ते आज बी त्यांना राम राम म्हणलं का ना, राम राम कबूतरी जा जा जा. त्या दोघातलं एक जण गेलं
हा येड आहे महाराज कबूतर, ते कस तरी कबूतर हाकाललं मग आता तर भजन करतील, पण ज्या कबूतर येलं एक आलीच बेलांची नागिन निघाले नाग वडोला ये लागला, बेलांची नागिन निघाले नाग वडोला ये लागला। तिनं एक वर्ष राज्य केलं, कस तरी ते नागिन हिमालयात पाठवी बाब्या अर बाबे अरे कशाला मिस कॉल करतो यो बाब्या अर बाब्या। अरे त्याला म्हणून बाब्या पंढरपूरला जा रे कस तरी ते बाब्या गेला महाराज, बाब्या गेला एक आलीच कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी चालायला लागली, कोंबडी आली महाराज कस तरी, कस तरी ती कोंबडी गेली। आता तीन वर्षाखाली ते गाणं होतं कल्लोळ्याच वाणी कशाला ढवळील नागाच्या पिल्ल्याला काग खमळील नागाच्या पिल्ल्याला। पण त्या नागिनला बी एक बाई घेऊन गेली शांताबाई, ती अचानक आणि ती नागिनच उचलून घेऊन गाण्याचं वेळ आहे, ह्याच्यापेक्षा भजनाचा छंद चांगला आहे का नाही, पण माणसं भजन करणार नाही। विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात मी गायनच करीन गायन बर, दुसरं नाचेन नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळया सुख देईल वेसाबारी, नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञान देव कीर्तनात नाचत नाचू कीर्तनाचे रंगी, लग्नाच्या पुढे नाचायचं ती आपली परंपरा सुद्धा नाही, पण आता ती फॅशन झाली, राशन खायला नका का नसना, पण लग्नापुढं नाचायची काय झाली ती फॅशन झाली, फॅशन नाचू आम्ही कुठं तिथंच कीर्तनामध्ये। तिसरा क्रमांक उड्या मारीन, उड्या मारण्याची ताकद किती मोठी ताकद आहे उड्या मारण्यामध्ये। एकदा तो कोबार आहे माळशिरसला आले, आणि माळशिरसला आल्यानंतर हनुमानजीचं मंदिर आहे, मंदिरात थांबले, ग्रामस्थ मंडळ गेलं तिथं, महाराज आज थांबणार आहेत का, हा आज मुक्काम म्हणले आपल्या गावात, मग महाराज मुक्काम आहे ना, मग आज कीर्तन करा तुम्ही। महाराज म्हणजे ठीक आहे या, मग कीर्तन तर होणारच आहे, पण काही जुनी वयोवृद्ध गेली मंडळी त्यांच्याकडं, महाराज आज मुक्काम आहे ना, महाराज म्हणले हो, मग कीर्तन करणार आहेत का, म्हणले हो, पण महाराज एक काम करा आज खरं कीर्तन करा। खरं कीर्तन कोण, आता खरं कीर्तन म्हणजे रामकृष्ण हरी उड्या मारून, ह्याच्या पलीकडे काही खरं कीर्तन नाही। महाराज म्हणले जे सर्व ग्रामस्थ मंडळ आली माळशिरसला हनुमानजीच्या मंदिरामध्ये, आणि जे सातला सुरुवात केली महाराजांनी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। महाराजांनी उड्या मारायला सुरुवात केली, 9 वाजले अभंगाकडे महाराज आले नाहीत, लोक म्हणले अरे महाराज अभंग घेणार आहेत आता, रामकृष्ण हरी मध्येच उड्या मारायला लागले। 9 वाजले लोक म्हणले अहो आता 9 वाजता घेतील, बरं म्हणजे ठीक आहे। 9 वाजले 12 वाजले नंतर लोक म्हणले आज काही महाराज कीर्तन करत नाहीत, रामकृष्ण हरीच्या पुढे गाडी सरकली नाही। 12 वाजता सर्व मंडळी घरी गेली निघून, महाराज म्हणले अरे अरे सर्व गेले, एक जण थांबले होते
महाराजांच्या समोर. महाराज म्हणले सर्व गेले पण ह्यांना एकट्यालाच माझं कीर्तन आवडलं. ते म्हणला मलाही आवडलं नाही, घुंगडीमुळे बसलोय, मला ह्याच्यामध्ये रस नाही. म्हणलं नाही मला काय माहिती, म्हणलं असं अडकून पडावं लागतं इथं. आयुष्यात कधी कोण्या महाराजाला घुंगडी आणणार? महाराजांनी जे उड्या मारून सुरुवात केली भजन करायला, त्यानं सुवर्ण संधीचा फायदा घेतला. उडी मारताना घोंगडं घेतलं काढून नीट घरी गेले ते सुद्धा. महाराज म्हणले अरे वा हे बी गेला आता. पण हनुमानजी होते आतमध्ये. हनुमानजी म्हणले महाराज जाऊ द्या सगळे गाव घरी, पण मलाच तुमचं कीर्तन आवडलंय. आता दोघही कीर्तनामध्ये आपण उड्या मारायच्या. हनुमानजी आतमध्ये आणि तुकोबाराय बाहेर. जे दोघांनी उड्या मारल्या, उड्या मारून मारून तुकोबाराय सुद्धा खाली पडले आणि हनुमानजी सुद्धा खाली पडले. पण तुकोबाराय पुन्हा उठले, पण हनुमानजी मात्र माळशी रसला, अजून सुद्धा आडवेस पडले, अजून उभा राहिले नाही. ही कीर्तनात उड्या मारण्याची काय आहे ताकद आहे. गायनाची उडी आपुली आछंदे मनाची आनंदे आवडे आनंदी. आणि भजनच करायचं असेल तर आनंदानं. आता आपण एवढी जे आलो हे जबरदस्ती काही आनंद आहे. आनंद मनाची आनंदी आवडीने विडोबार कुमा ठीक आहे. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्हाला सुख कुठं मिळालं हे सांगितलं, त्याचा अनुभव तुम्ही सांगितला, सुखाचं माध्यम सांगितलं, गाये नाचेन आणि उड्या मारे नापल्या आनंदामध्ये. पण महाराज हे सर्व करत असताना काही समाजातले चार प्रतिबंध आहेत. ती चार प्रतिबंध जर आड आले तर त्याच्याबद्दल तुमचं काम आहे अभंगाच्या तिसऱ्या. La
भजन येत नाही, पण ऐकायचा छंद आहे. आमचे गुरुजी म्हणायचे, तुला भजन नाही यायला हरकत नाही, पण चांगलं भजन ऐकायचा छंद असावं, तरी भजन आल्यातच जमायचे. काही माणसाला भजन तर येतच नाही, पण त्यांना ऐकायचं सुद्धा ज्ञान नाही म्हणल्यापेक्षा अक्कल नाही म्हणत असतो. चांगलं भजन ऐकायला सुद्धा अक्कल लागते महाराज, उगस नाही येत ते, हे उगस नसते कार्यक्रमी महाराज, ह्याला एवढं ताकद लावावं लागते. विठ्ठल विठ्ठल आणि ह्याच्यामध्ये पहिलंच महाराजाने सांगितलं, हे जर शिकायचं असेल भजन कीर्तन वादन तर पहिला प्रतिबंध आहे ती म्हणजे लाज. आणि निर्लज्ज होऊन जर भजन केलं तर भजन येत आहे महाराज. भजन करताना कसं करावं लागतं, एकदम निर्लज्ज. आणि वक्त्याने सुद्धा म्हणजे लाज नाही असा अर्थ नाही त्याचा, त्याचा अर्थ असं करतील हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लोक सहज बोलतात पण फार बारीक बोलतात निळोबार आहे. मला एक जण म्हणला, महाराज कमाल आहे तुम्हाला लोकांची, वा तुम्ही रात्रंदिवस कुत्र्यासारखं फिरतात. ह्याला दुसरा प्राणी सापडला डायरेक्ट कुत्र्यासारखं, काय अवघड आहे वा, ओके अवघड आहे का नाही खेळ, डायरेक्ट कुत्र्यासारखंच म्हणलं ते. ना याला जास्तो पाकिट राहिलेलं असतंय आपलं, हा भांडून जमत नाही ना, अवघड समस्या अवघड आहे काय ऐकावं लागतं ते. मी तर रोज समस्या महाराज, मी घरची मुलं मांडीवर घेत नाही, ह्यांची घेत असतो. काय पैशामुळं हे लेकरं मांडीवर घेतली की 10-5 रुपये देतात पाया पडून, ह्याही लेकरं बळच येतात मांडी. एक लेकर माझ्या मांडीवर आलंय 57 किलोचं, उठता उठा ना ते मला बाळा उठ म्हणा उठणार, आणि त्याचा बाप म्हणजे बसू द्या बसू द्या, फार सुंदर ते तया टाक ना तिकडे नेऊन त्याला आता. आणि लेकर बरोबर लेकर बी चांगले असतो घ्यायला आनंद वाटतो, पण लेकर बी असे विचित्र महाराज, माझ्या पिंट्याचे हात जसे कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांड्या खडूले. काय लेकर एक जण असं तळ हातात लेकरू आणलं होतं महाराज, याला आशीर्वाद द्या म्हणलं, चिमणीच आहे का कावळ्याचं आहे नेमकं काय, ह्याला आशीर्वाद द्यावा आणि काय आशीर्वाद लागणार आहे, काय दिवा लावणार आहे पुढे चलो. आणि खायला बी नाही ना, काय उठल्या उठल्या म्हणजे पप्पा पाव खाय पाहून होय आत पाव, भाकर नाही दूध नाही पाव. त्यांची तरी काय चूक, मुलं पाव खायले ना आई बाप वडा पाव खायले काय फरक पडला मग, आणि स्टँडर्ड आहे क्वालिफाईड हे गिराईक. लेकर सुद्धा कडोवर घेत नाहीत महाराज काही काय, आता सुधारित लोक. आता आमच्या परिणीमध्ये गाड्यात लेकराला ठेवलं लहान, आणि दोघं जण पुढे गप्पा हानी चाललेत पती पत्नी, म्हणलं बाई ते कुत्रण येईल उचलून द्या कडेवर घ्या म्हणलं, एवढी लापरवाही कशी जमत. ही संस्कार शिकवणारा संप्रदाय महाराज, ही सांगणारा कोण आहे फक्त एवढा संप्रदाय जगाच्या पट एवढा संप्रदाय फक्त. पण आजकाल लोक कोण्या बाबाचं बिघडक ते इकडे आणून टाक देव बाबा भेटते का, आमचा चुलत भाऊ आहे का ते त्याला बघ ना जाऊन तिचं काल येतो म्हणा नाही महाराज ती बाब बिघड ती बिघडला तुला काय म्हणणं सांग. एवढं आज एवढी शिस्त आई वडिलाची सेवा करा म्हणणारा एवढा संप्रदाय महाराज जगाच्या पण कुणी सांगू शकणार नाही एवढं महाराज, कुणीच सांगू शकणार नाही. कोण सांगतं बरं, आई दैवत आहे वडील दैवत आहे सांगणारा कोण आहे, फक्त एवढा संप्रदाय. मी तर रोज सांगत असतो आई आईसारखं दैव जगाच्या पाठीवर कोणतं नाही. आई आपल्या गालावून हात फिरवाव तो आपल्या फक्त आईनच, मला आई आहे तुमच्या आशीर्वादाने. आणि आज सुद्धा माझ्या गालावून हात फिरवती एवढा ठोंब्या झालो तरी, पण मला आनंद वाटतो बाबा हात फिरवताना. आईचा हात म्हणजे काय आनंद आहे बाबा आईच्या हातामध्ये, तसं वडील बी हात फिरवायचे पण वडिलाचा हात म्हणजे जीशी बी फिरल्यासारखं. आई म्हणजे आईच असते हो काही म्हणा, आईला अजिबात बरोबरी करू शकत नाही, कारण आईसारखं आपल्यावर निर्भेळ निशुल्क अहो रात्र प्रेमच करणारे असेल तरी ती फक्त आपली आई. बाई 50% बघा तुम्ही, आपली बाजू जर समजा पलटी झाली
तर आपल्याला सांभाळणारी फक्त आपली आईच. बघा तुम्ही, बाईमध्ये न्यायमध्ये लई मोठा फरक आहे महाराज, खूप मोठा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. मी मॅडमची विरोधात नाही, पण वारकऱ्याला अनुभव आईचा. आणि आपल्याला रोज रात्री 2 वाजता 3 वाजता घरी जायला, मग आम्ही घरी गेल्यावर आमची अग्निपरीक्षा सुरू होती. दारू गडबया आता दारू गडबया. लय वजन बी आमच्या वारकऱ्याच्या घरी काही काही. जोहारात बोल ना, जरा वजनच नाही ना. पहिले आवाजात दार उघडत असल समजा त्या भजनेची आई. आमचं तसंच आहे बाबा, आमची आई झोपतच नाही आता, की किती जाऊ द्या, झोपणारच नाही ती आज. उद्या 11 वाजता घरी जायला, पण ती जागीच राहणार ती, आता झोपणार नाही. मग त्या गाडीचा आवाज आले बरोबर आमची आई दार उघडते. आई ना शेवटी ती, तिला माहिती हे बाहेर फिरतो रात्रंदिवस, काळजी करणारी कोण? आई. आणि जर आमची आई जर आमच्या बंधूकडे गेली मग मला काकडाच करावा लागतो. उडा पांडुरंगा प्रभासमयो पातला, जोग्याचा मेळा गरुड पारी दाटला, वाळवंडा वासून महाद्वारावर्यंत. अहो सगळे वासुदेव झाले, आंधळी पांघळी सगळे झाले महाराज, तरी जगदंबा उठली नाही आमची. आणि शेवटचा अभंग आला, जगजोगी जगजोगी जाग जाग बोल दी. आणि मग आमची जगदंबा उठली. वाय वासुदेव आला की म्हणून वासुदेव नाही जोगी म्हण उठा. अवघड काय, आमचं घर जरा भोळ आहे, निळो बरा आहे. मी जोगी चालक आहे, पण जोगीन बाई भोळी जरा थोडी आमची. ते आमच्या मुलीचं लग्न होतं, मग थोडं भांडे घ्यायचे होते, मग मोंड्यात आलतो. तर त्या जुन्या काळातलं गाणं होतं, मी पुढं आमची ट्रॉली माग, ते गाणं लागलं होतं माग पानटपरीवर, जुगनी जुगनी हाय हाय जुगनी जुगनी. ते गाणं आमच्या जोगीन बाईने ऐकलो, तिथूनच परत मला कुठं मग ऐकून तरी जोगीन बाईला बोलू, अग मला ते गाणं आहे जुगनी जुगनी. आई ना ती, आई आईच असती, आणि बाई बाईच असती महाराज. म्हण आई सापर्यंत झाला बी नाही मी, कारण मला रोज 4 रोजा घरी जायत ना. मी फक्त आईचं दर्शन घेत असतो रोज सकाळी, डाव्या पायात 2 धाम आणि उजव्या पायामध्ये 2 धाम, रोज 4 धामाचं दर्शन मला भेटतं महाराज. सबळ पुरावा मिळाला, मायबाप केवळ काशी, आणि ते न जावे म्हणूनच जात नाही मी तीर्थाला कुठं, कारण आई आपली का, म्हणून आई सारखं दैवत. एवढे आईवरले गीतं पाठायत, भरपूर लोकांकडं आजकाल आईवरले गीतं निघालीत. आणि जरूर मी म्हणत असतो, इतर गाणे ऐकण्यापेक्षा आईचे गीत ऐका, आईचे. आई माझी मायेचा सागर, दिला दिने जीवना आकार, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला दिने जीवना आकार, आई माझी ज्या कवीनं लिहिलं त्याला लाख लाख धन्यवाद.
काय त्या कवीची लेखणी महाराजची जोरा अशी लेखणी त्यानं आपल्या आईला उन्हामध्ये पाहिलेला असतो उन्हामध्ये, आणि उन्हामध्ये पाहिल्यानंतर शेतामध्ये त्याची लेखणी चाली होती तिथंच. तडपत्या उन्हात रखरख द्या रानात नाहीली समाजासाठी तुग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास मातीतून चालताना तुडविले काट्याचे भास आई माझी सांगणारा संप्रदाय हे महाराज म्हणून मुद्दा म्हणलं. हे सांगणारे कोण आहेत? हे असल्या गीतामधूनच त्या लेखणीमधून आलेले शब्द आणि ह्यांनी दिलेला त्याला स्वर आणि आपले कान हे एक जर झालं ना महाराज खरा मनातला आनंद आहे तो, खरा मनातला आनंद आहे आणि तो आनंद मिळून देण्याचं कार्य ह्या संप्रदायामध्ये होत. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परती गाये नाचे उडिया पुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने. पण महाराज म्हणतात भगवान काही असलं तर तुम्ही जगाचे आधीश आहात पण तुम्ही आम्हाला सांभाळ करा हे शेवट.
जन्मात हे गंधर्व होते. गंधर्वाला फुटलेले हात पाय म्हणजे आमची ही कंपनी. माझी तृप्ती झाली. मला मी मला भजनाचा भक्त आहे महाराज. आपण तुम्ही जर असंच रात्रभर भजन किरण इथंच बसलं अजून उठणार नाही. पण ते ताला स्वरात असं कोकणी बियावर उठलं उठलं डोमाळ उठलं तिकडं भांगार ऐकण्यात अर्थ येणार कारण एकच कप चहा घ्यायचा जसं की आत्ता मिळाला तर आहे का एकच कप पण त्याचं नाव चहा. भरपूर दूध जास्त पत्ती कमी साखर आणि दोन कप. आता काही वार करायचा चहा 98 कप पाणी आणि 2 चमचे दूध वार करायचा चहा. द्या द्या महाराजांना 2 गिलास द्या. नरड शेकत असतोय मग इस्तू दे ना नरड शेकायला. हे काय शेकायची पद्धत आहे काही व्यवस्थित करावं. चपात्या सुद्धा आता सुधारल्यात बाबा चपात्या. पहिल्या लय विचित्र चपात्या नाही चपातू असल्या जाड चपात. मी भोजनाला गेलो मी म्हणलं बाई मला अर्धीच चपाती आणा. त्या बाईनं मोठे 2 मुलं चपाती आणायला पाठवले आतमध्ये. म्हणलं बाई मुलं कुठे गेले. म्हणलं चपाती आणायला. म्हणलं दोघं कशाला. म्हणलं काल तिघाला उचलली नाही. म्हणलं चपाती का तिची आज सासू येईन किती भरी. खाल्ली गपची पण जेवण झाल्यावरती बाई म्हणजे महाराज काही का असा ना वारकरी काही बी खातेत. ते काय वगार आहेत का हलगट आहेत का काय बोलायची भाषा तरी धड असावी. आणि तुम्ही एवढं तो का म्हणे आता आपुल्या सायासी आम्हा जगदीशी सांभाळावी. गायनाची उडी आपुल्या छंदी मनाची आनंदी आवडीने. मी वेळेचं बंधन एवढं पाळतो बाबा. माझ्या आयुष्यात निळोबा महाराज तुमचा वेळ झाला अशी माझ्यावर कधी वेळ आली नाही. आणि तुम्ही म्हणलं का तुम्हाला टाळ्या वाजवा. देवा शपथ म्हणत नाही म्हणणार बी नाही. काय ना कारण बेजार करा येणार कारण बसा तुम्ही. पण आता फक्त एक विनंती करतो माऊलीच्या भजनात फक्त टाळ्या वाजवतो. माऊलीच्या भजनात तिथल्या तिथं टाळ्या वाजवा माऊलीच्या भजनात. पण टाळी अशी वाजवायची माऊलीच्या भजनात आपण वाजविलेली टाळी आपल्या जवळच्या ऐकू येऊ नये. त्याचा अर्थ तर असा नाही ध्वनी. आणि काही माणसं अजिबात टाळी वाजतो आवाज येत नाहीत. इठल 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 म्हणलं बोट फुटल बोट फुट. बाबा एकच राग येतो इतर टाळ्या वाजवायला काय होतो. आणि पत्ते खेळताना बघा कशा पत्ते खेळताना बघितलं नसेल तुम्ही. लय भारी असते कार्यक्रम पत्ते खेळताना. पुन्हा काढा जोकर. लय भारी कार्यक्रम असते महाराज. पुन्हा पानं टाकताना पुन्हा पानं उचलताना पुन्हा शेवटचं पान जसं ह्याचा आज जसा एवढा असते. लय अवघड कार्यक्रम. तुम्ही खेळत नाहीत म्हणून तुम्हाला सांगायलो. लय कार्यक्रम भारी असते. पूर्ण विराम देतो. आता माऊलीचं भजन करू. तिथे ज्ञानेश्वर एका सेकंदामध्ये गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदने प्रातस्मरणीय श्रुतीर्भू ज्ञानाचे सागर शांती ब्रह्म कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माझे परमस्नेही परममित्र आमचे मधू माऊली शेलार यांच्या निमित्ताने तुमचा दर्शनाचा योग. माझे सचिन महाराजजी गोकुळ बाबा निळोबाराय आमचे रविदास बाबा ह्या तुम्हा सर्वां हे सर्व आज महाराष्ट्रामधले एक भूषण आहे महाराज. जे अग्रक्रमामध्ये जे आपण म्हणतो का ना टॉप 10 त्या टॉप 10 हे 2 चौघे वरून 4 म्हणून आज या ठिकाणी आले. तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. तुम्हा सर्वांचे चरण नतमस्तक.